तुझं आणि शौनकचं प्रेम वाढताना बहरताना मी पाहिलंय अगं. जेव्हा देवाच्या इच्छेने दोन माणसं भेटतात ना, तेव्हा देव त्यांना भरपूर सिग्नल देतो आणि त्यामागे नशिबाचा संकेत असतोच बघ. हे बघ माऊ, मला सांग तुम्ही किती वेळा भेटलात? लहानपणापासून बरोबर. त्यांनी तुला घड्याळ आणलं, ते हरवलं, ते तुला सापडलं. तो नालायक राजा शेठ तुला हॉटेलमध्ये घेऊन गेला, तेव्हा पण तुला शौनकने वाचवलं आणि तू नाराज होऊ नयेस म्हणून त्याने दिव्याला किती वेळा नाराज केलंय माहितीये ना? तुझं त्याच्याशी लग्न होणार असेल म्हणूनच एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील ना. अगदी तुम्ही लहान असल्यापासून बरोबर. अगं मऊ, माझं ऐकून तरी घे. मला सांग, त्याचं लग्न दिव्याशी झालं तर तुला आनंद होणार आहे? जाऊ दे, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे ते. तू सगळ्या जगाचं भलं करायला बसली आहेस, पण मला सांग, शौनकने दिव्याशी लग्न केलं तर तो सुखी राहणार आहे? आणि तो दुखी असलेलं तुला चालणार आहे? उद्या लग्न झालं आणि दिव्याला कळलं की आपला नवरा आपल्यावर प्रेम करत नाही, दुसऱ्या मुलीवरती प्रेम करतोय, हे ऐकून तिला खूप त्रास होईल अगं. बघतेस ना, ती आत्ताच किती चिडचिड करते ते. रडू नको सगळं माऊ, शौनकला तू हा निर्णय घ्यायला लावून खूप मोठी चूक करतेस. तू एक आयुष्य नाही, तीन आयुष्य बर्बाद करतेस माऊ. समजतं का तुला? कळतं का मला काय म्हणायचं आहे ते? ठीक आहे, मग करू दे शौनकला दिव्याशी लग्न. हा, वाटलं ना वाईट? वाटलं ना? तुझा चेहरा सांगतोय तू त्याच्या प्रेमात पडली असते. आज खूप दिवसांनी मस्त आरामात गप्पा मारताना बरं वाटतंय खरंच. असा आरामाचा सूर लावू नकोस. आता एक सोडून दोन दोन लग्न आहेत घरात, कामाचं काहीच वाटत नाही. आणि ताई पण आहेत ना. नाही पण आर्याच्या लग्नाची खरच खूप काळजी लागून राहिली होती. काय मग दिव्या मॅडम, शॉपिंग कधी आहे? लग्नाचं शॉपिंग करायचंय. मला काय शॉपिंग करायला रिझन लागतं का? हा आता आपण तुम्ही सगळेजण म्हणताय तसं जर माझंही लग्न झालंच तर मग प्रॉब्लेम नको ना व्हायला, म्हणून मी आजच डिझायनरला बोलावून घेतलंय. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. लग्न झालं तर म्हणजे? अगं ते होणारच आहे, ठरलेलं आहे ते सगळं. ताई त्या पाटलांच्या घरी सांगायला सुद्धा गेले येत असेल एवढ्यात. मी निघतो ऑफिसला, मला जरा उशीर होतो. अरे थांब, ब्रेकफास्ट करून जा, एवढी घाई कसली आहे? अगं नको मामी, मला साईटवर जायचंय, सो बाहेरच खाईन मी. चल. अरे आत्तू आली, तू थांब ना. आत्तू रोहनच्या घरी गेली होती ना तुमच्या लग्नाबद्दल बोलायला. वा वा वा, बरं झालं अगदी वेळेवरती आलेली आहेस. काय सांगितलं ना पाटलांच्या घरी? आता काय करूया, याच बैठकीमध्ये पत्रिकेची डिझाईन्स फायनल करून टाकूया आणि चटकन जाऊया हॉल फायनल करायला. हॉल बघून येताना त्या कॅटररकडे जाऊया आणि मेनू फायनल करून टाकूया, म्हणजे बरीचशी कामं संपतील आपली. काय गाडी काढायला सांगू का ड्रायव्हरला आत्ताच लगेच? राजन थांब, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. काय? आपल्याला जसं हवंय तसं काहीही होणार नाहीये. म्हणजे? म्हणजे त्या दिवशी एकाच भांडवात दोन लग्न होणार नाही. आर्याच्या सासरकडच्या लोकांना हे मान्य नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या दिवशी फक्त रोहन आणि आर्याचंच लग्न होईल. काय? तिच्या सासरकडचे? तू विलास पाटीलच ना, तोच घालू शकतो ही असली काहीतरी मूर्खासारखी अट. आता हे सगळं मी ठरवलंय ना, मग त्यांनी मोडता घालायचाच. अगं पण तू कशाला मान्य करून आलीस हे सगळं? अरे माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता.
पायलट डॅड, मला माहित होतं हे लग्न नाही होणार. बच्चू 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 एक मिनिट ऐक. बघितलंस बघितलंस ना. अगं किती वेळेला मी समजावून सांगणार आहे बच्चूला, सांग ना. काय गरज होती ही अट मान्य करायची तुला? मी समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयारच नव्हते. आधी एकतर आर्याच्या बाबतीत तू शौनकला साथ दिलीस, मला कुठलीही गोष्ट पटत नव्हती तरी सुद्धा मी काही एक बोललो नाही. तुम्ही काय सांगाल त्या सगळ्या गोष्टी करत गेलो, पण आता जे काय चाललंय ना ते नाही पटत आहे मला. याच्या आधी सुद्धा शौनक आणि दिव्याचं लग्न दोन वेळेला कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने पुढे ढकलण्यात आलेलं. आता सगळ्या गोष्टी जमून येत आहेत तर तो विलास पाटील आडवा पडतोय. तुला खरं सांगू का, शौनक दिव्या बरोबर लग्न करायला मला खुश दिसतच नाहीये. तर मामा तू राजन, शौनक थोडासा कन्फ्यूज आहे. लग्नाच्या वेळी सगळीच मुलं कन्फ्यूज असतात. अरे मी समजावेन त्याला, डोंट वरी. डोंट वरी? अगं तू काय सांगतेस मला डोंट वरी म्हणून? मला तर आता आणखीनच काळजी वाटा लागलेली आहे. एक तर त्या आर्याच्या लग्नाला मी तयारच नव्हतो, पण समोर प्रॉब्लेमच असा आला की दुसरा काही पर्यायच राहिला नाही. त्यातलं त्यात समाधान म्हणून त्याच दिवशी त्याच मांडवात शौनक आणि दिव्याचं लग्न करायचं ठरवलं, पण तेही नाही. मला तर असं वाटा लागलंय आता की तुझी इच्छा सुद्धा शौनक सारखीच आहे. तुलाही असं वाटतं की या दोघांचं लग्न होत नाही म्हणून. अहो काय बोलताय तुम्ही? काय खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय मी? तिकडे जाऊन या दोघांचं लग्न कॅन्सल करून आली होती. तुम्ही आज गोळ्या घेतल्या का तुमच्या? हा अरे लवकर आण रे पाणी. आई ताई काय होत? आई आई घे पाणी. यू जस्ट रिलॅक्स ओके. राजन दुसरा कोणता तरी चांगला मुहूर्त पाहूया आणि शौनक आणि दिव्याचं आपण लग्न लावून देऊया. नाही बघ तू विश्रांती घे, बरं वाटू दे तुला. मी बघतो काय करायचं. शौनक तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल, जा तू. अरे शो हो निघ तू. ओके मी लवकर परत येईन. काळजी घे मामी. नाही तू नको काळजी करूस. मी तुमच्या गोळ्या घेऊन येते. शौनक काय? हॅलो जरा शांत, काय धावत आलीस? तुझं लग्न पुढे ढकललंय त्यामुळे तुझं मन कुठे धावतंय हे विचारायला आली. माझं मन कुठेही धावत नाहीये, मला फक्त तुझ्या लग्नाचं टेन्शन आलं होतं. हो मला माहिती आहे, पण तुझ्याही मनात कोणीतरी आहे ना? कम ऑन काय? बाय द वे ती शिद्दत कायनातवाली मनात आहे ना? हॅलो आमच्यात असं काही नाही आहे. ओके तू तुझा गैरसमज होतोय प्लीज. हो एवढा गडबडतोस का? मी मस्करी करते आणि मी ओळखते माऊला, खरंच खूप छान मुलगी आहे ती.
माझं लग्न खरंच तिच्यामुळे होते रे. मला तिला थँक्यू म्हणायचंय. तू तिला सांगशील मला भेटायचंय? नक्की. आपण एक काम करूया, मी तिला मेसेज करतो की आर्याला तुला भेटायचंय. हा, मी आता साईटवर चाललोय, आपण संध्याकाळी डिरेक्टली मंदिरात भेटूया, तू तिथेच ये. चालेल, बाय बाय. ए, जाऊ नको. आज आर्याला तुला भेटायचंय, आज मंदिरात दीपोत्सव आहे, आपण भेटूया तिथे. आर्या पण तिथेच येईल. असं म्हणतात की आज मंदिरात दिवा लावणं हे खूप शुभ असतं. तू ये तिथे, मी वाट बघतोय. काय ग, बसून कापडाच्या घड्या घालतीस आणि एवढी दमलीस? होय ग, धाप लागली ती तुला? काय नाही, कापड घडे करते. अगं, एकुलत्या एकाला एकाच लगीन आहे, जरा पटापटा काम आवरा की घरात पै पावणं येणार. मग काय, त्यांच्या तोंडाला चिवडा लाडू लावणार का नाही तू? मग ते कवा करायचं समद? अगं, भांडी कुंडी घासायची आहेत, लाख 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 झाली पाहिजेत भांडी कुंडी. हा अगं, लगीन घर आहे, जरा पटापटा हात उचल की. हा वय, हा ही चिचुंदरी आली ते लय बरं झालं. काय ग, पण तुझ्या सासून कसं काय पाठवलं तुला? त्या कुठल्या आल्यात पाठवायला? मी चाले माझी. मी म्हणजे कसं आहे ना आजी, सासूचं किती ऐकायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. हा, आता सगळ्यांना नाही जमत म्हणा, पण मी जमवलं. ऐकलंस काय, तुझी चिचुंदरी केवढे दिवे लावून आली ते? सासूचं नाही ऐकणार तर कुणाचं ऐकणार? अगं, तुझी आईस माझं ऐकते म्हणून हा संसार चाललाय. हो, ते बघतेच ना मी. पण आई, आता तू पण सासू होणार ना? होय, ती सासू होणार, पण मी आजी सासू आहे. तवा या घरावर हुकूम माझाच असणार. हा, हे मात्र एकदम बरोबर बोललीस आजी. तस पण माझ्या आईला तुझ्यासारखी सासूगिरी कुठली ग जमायला? नाही जमणार ग. अगं, त्याच्यासाठी असला मेंगळटपणा असून चालत नाही, खमकेपणा असायला लागतोय, आणि तो बी माझ्यासारखाच. मेंगळट कुठली? हे मात्र एकदम बरोबर आहे आजी. अगं, तू आहे म्हणून तर आपलं हे घर नीट चाललंय ना. आपल्या घराला जी शिस्त आहे ना, ती तुझ्यामुळेच आहे. हा, ए, थोबाड चालवत बसू नका, चला लागा कामाला पटापटा. मी अंगळत कुठल्या? दगूड पडलाय ना शिबावर, दगूड. आज दीपोत्सव आहे तर सगळेजण पंट्या लावतात. अशी दिव्यांची रोषणाई बघून किती छान वाटत ना. आपण लहानपणी यायचो त्याच्यानंतर आज तू पहिल्यांदा आलायस ना? हो. शौनक, मी तुझ्याशी बोलते. हा, बोल ना. आज माझ्या भावाच्या डोक्यात प्रकाश नाही पडत आहे ना. एका मुलीची वाट बघतोय कोणीतरी, येईल ती. मनात प्रकाश पडल्याशिवाय डोक्यात पडणार आहे का? ऍक्च्युली आर्या, आय एम नर्वस. नर्वस का होतोस? होईल सगळं नीट. या, लेट्स होप. दिव्या, तू इतकी रेसलेस काय हे समजतंय मला, पण आपण ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय ना. मग मी रेसलेस नाहीये, पण शौनकच्या ह्या अशा सगळ्या वागण्यामुळे ना मी खूप इन्सिक्युअर फील करते ग. मला कळत नाहीये मग हे सगळं माझ्या आयुष्यात काय होऊन बसलंय. बरं, ठीक आहे, माझं एक ऐकशील? काय? मनात श्रद्धा असली ना
की अचानक होणाऱ्या गोष्टींचाही आपल्याला त्रास होत नाही बघ. म्हणजे काय? हे बघ दिव्या, जवळच्या देवळामध्ये दीपोत्सव चालू, तिथे जा, छान देवाला दिवा लाव आणि तुझ्या मनात जे काय आहे ना ते बोल. बघ, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुला माहिती आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींवरती माझा अजिबात विश्वास नाहीये. अगं, काही गोष्टी आपल्या विश्वासाच्या पलीकडच्या असतात. भाविक लोक ज्याला श्रद्धा म्हणतात ना, त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणूया. कदाचित हीच पॉझिटिव्ह एनर्जी तुला तुझ्या हव्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मदत करेल. बघ मॉम, हे बघ, तू जे काही सांगतेस ना मला अजिबात कळत नाहीये, पण मी मंदिरात बिंदिरात जाणार नाहीये. प्लीज, नो नो. दिव्या, असं काय करतेस? माझ्यासाठी तरी जा. अरे काय, कुठे हरवलं? नाही काही नाही, सहजच. गजरा. माऊ असं म्हणते की तू फुलं आणली नाहीयेस का? अरे हो, माझ्या डोक्यातूनच गेलं. शौनक, तू घेऊन येशील का? मी? हा आणतो. माऊ, मी फुलं घेऊन येतो. माऊ, थँक्यू, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुझ्यामुळे आमचं लग्न होतं, नाही तर काय झालं असतं मला खरंच नाही माहिती. तू काहीच नाही केलंस असं तुला वाटतंय. तू शौनकच्या पाठीशी होतीस, म्हणजे त्याच वेळी त्याला एका आधाराची गरज होती आणि तो तू दिलास. तुझ्या मनाला जे वाटलं ते तू केलंस. हो, पण त्यामुळे सगळे प्रश्न सुटत गेले ना. आणि शौनकचं आणि दिव्याचं लग्न आमच्या सोबत होणार होतं ना, एकाच मांडवात, पण ते कॅन्सल झालं. खरं सांगू का, शौनक साठी दिव्या परफेक्ट नाहीच आहे. त्या दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत अगं. शौनक साठी ना तुझ्यासारखी मुलगी हवी. शांत, सालस, नेहमी समोरच्याचा विचार करणारी, सगळ्यांना मदत करणारी, निरागस आणि निस्वार्थी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.